क्षेत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. चालू सामना दोन नामांकित संघामध्ये आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमध्ये दोन्ही नामचीन संघ आपण पाहतोय. गणेशाम याचा पहिलाच चेंडू, चेंडूला क्रॉस द लाईन खेळून काढला चेंडू, मिडविकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त फलंदाजाला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो, आत्मकृती ठरू शकतोय. पवन आणि सूरज ही सलामी जोडी जाईल. बजरंग गोरसई एक धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. पवन याला, पवन आपला वैयक्तिक खाता खोलतोय संघाचा. श्रीगणेश होतो एक धावणे धावसंख्या होती. बिनबाद एक स्ट्राईक रोटेट करतोय सूरज. आता मात्र अतिशय सुरेख पिक, अतिशय प्रतिम चेंडू आपण पडल्यानंतर सरळ एस टी रक्षाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतं, मात्र पंच थोडासा लेक्समच्या बाहेरचा चेंडू पंचांना वाटतो आणि पंच वाईट करार करतात चेंडूला. पुन्हा एकदा गोलंदाज गुणांच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. रायटमोरचा मारा करतोय गणेशाम. या ठिकाणी मात्र खराब चेंडू, चेंडूला सुंदरसा स्वीप केला जात आहे आणि चेंडू सरळ सीएमआरसीच्या बाहेर जाणारा, स्क्वेअर लेग रिझन सीएमआरसीच्या बाहेर जाणारा ट्रॅव्हल होणारा षटकार आपण पाहतोय. पवनीच्या बॅटमधून पुन्हा एकदा घनश्याम. अतिशय सुंदर फेक होती, अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता एस टी रक्षक, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. मित्र तालुका क्रिकेटचा आपण एकंदरीत विचार केला. रँकिंग नंबर वनचा संघ जय बजरंग गोरसई आणि या गोरसई संघाचे दोन दोन हात करताना आपण पाहतोय. सोनू आई वडुनवकर हा संघ, हाही एक अति उत्कृष्ट संघ आहे. तालुका क्रिकेटमध्ये अतिशय फोकस नामांकित आणि नावाजलेला संघ आहे. पुन्हा एकदा सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडूची सांगता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर आहे. पहिले षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या येते 8. सो सॉरी 9 धावा आहेत. पुन्हा एकदा चेंडूला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. अतिशय सुंदर फेक आपण पाहिली गोलंदाजाकडनं. लेंथ लाईनचा चेंडू परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज पवन. पुन्हा एकदा गणेशाम, ऑफस्टॅम्पच्या थोडासा बाहेरचा चेंडू, थोडासा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. अतिशय सुंदर फेक होती चेंडूची, बीट झाला होता फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र सोनाई वडुनवकर संघाची चांगली सुरुवात मानवली. अतिशय उत्तम गोलंदाजी आपण पाहिलीत, परिपूर्ण जखडून ठेवलं होतं ते फलंदाजांना. फक्त आणि फक्त 9 धावा अर्जित झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही गोरसई संघाची, मात्र एक ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे, कुठल्या प्रकारचा गडीबाद नाही आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9, दुसऱ्या षटकाला परंपरे सुरुवात आणि गोलंदाज सोनाई वडुनवकर या संघाचा गोलंदाज.
रे लांब सर्वे त्याला नाव विचारायला काय अतिशय खराब पेक दिशाइन चेंडू समेर मारा आपण पाहतोय पंचाच्या समांतर धावमेल ते अंतर एक धावणी दुहेरीमध्ये प्रवेश होतोय धावसंख्या होती ती 10 वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरा षटक करतो गिरीश स्ट्राइक रोटेट करतोय सूरज अतिशय सुंदर पेक अतिशय अप्रतिम चेंडू परिपूर्ण बीट होतोय वारंवार थोडासा बीट होता ना आपण सूरज याला आज पाहतोय पुन्हा एकदा गिरीश राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय पहिल्यांदा थोडासा स्टेप आउट झाला चेंडूला बिरकावून दिला जात आणि चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारसीच्या बाहेर जाणारा षटकार येतोय या 6 धावीने आता संघाची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे सरते धावसंख्या होती ती बिनबाद 16 अतिशय उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतोय पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2018 वेळे गावदी वेळे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट बिग शो आपण पाहतोय आणि या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले जाते बराली स्पोर्ट्स ताडाली या संघाचे नामांकित खेळाडू असतील त्यामध्ये हरीश चौधरी असतील अध्यक्ष किरण पाटील असतील त्यानंतर उमेश चौधरी असतील तसेच ग्रामस क्रिकेट मंडळ ताडाली या संघाचे सर्वेसर्व वासुदेव चौधरी हेही या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात सन्मान्य नगरसेवक हनुमान रामू चौधरी साहेब ही या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिला जातो हुक केला जातो चेंडूला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होते खराब क्षेत्ररक्षण दोन क्षेत्ररक्षण चेंडू बीट करून सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय चौकाने सांगाय धावसंख्या 4 धावांनी पुढे सरते धावसंख्या होते ती 20 पुढे स्पर्धेचं उत्तम अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं नाही आणि मात्र गेली 2 दिवस या स्पर्धेसाठी अतिशय अपार कष्ट अपार मेहनत करतोय पंच वाईटचा इशारा करतात एकवांतर धाव या अवांतर धावणी संघ धावसंख्या एकदम पुढे सरते धावसंख्या होते ती 21 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो मारुस पंजरंगड गाड घेतो राईट मोरचा मारा गिरीश टू सूरज मात्र पंच नो बॉलचा इशारा करतात कारण की फलंदाज आवे का बाहेरचा चेंडू आपण पाहिला थोडासा बॉन झाला होता चेंडू पंच नो बॉलचा इशारा करतात ओर स्टेप फ्री टेशल मला वाटतं हा चेंडू पंच नो बॉलचा इशारा देतात आणि गोलंदाला एक वॉर्निंग दिली जातं वॉर्न केलं जातं गोलंदाजाला या ठिकाणी माझा चेंडूला हुक केला जातोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर जातोय टावरिंग षटकार ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला आणि जवळजवळ चेंडू खेचून घेतला होता ऑन साईडला चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार येतोय आणि या 6 धावीने आता गोरसी संघाची धावसंख्या होते ती 28 तालुका क्रिकेटचा विचार केला तर गोरसी संघाची दादागिरी संपता संपेना वेळेच्या संदर्भात प्लीज आपण आम्हाला सहकार्य करा
पुन्हा एकदा गिरीश अडिगे मात्र चेंडूला सुंदर असा स्प्लिक केला जाता सुंदर फेक आपण पाहिली चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं होतं चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला होता मात्र हलकासा थोडासा उशीर झाला पुन्हा एकदा गिरीश टुसुराज अतिशय खराब चेंडू आपण पाहिलं तर 95 बॉलचा इशारा करतात 1+1 अशा एकंदरीत दोन धावा आणि या दोन धाव्याने मित्र संघाची धावसंख्या होती ती 32 दुसरे षटक प्रगती पथावर धावसंख्या 32 वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ प्लीज थोडंसं आम्हाला सहकार्य करा अतिशय दमदार फटका प्रेक्षणीय फटका चेंडू साराला सीमारेषेच्या बाहेर टावरिंग षटकार धावसंख्या 38 ना 38 लॉस ऑफ विकेट कुठल्या प्रकारचा गडी बाद नाही ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय दोन संपले दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 38 38 धावा अर्जित झालेले आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 38 ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतो कुठल्या प्रकारचा गडी या ठिकाणी बाद नाहीये एक उत्तम सुरुवात चांगली सुरुवात दमदार सुरुवात अतिशय सुरेख सुरुवात आहे तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि बघूया सोनूबाई वडवणकर संघाचा कोण गोलंदाज तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आता मात्र एक सुंदर फेक होती अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालं नव्हतं चेंडू थोडासा जागेवर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज निश्चित सफल झाला होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नव्हता निर्धाव चेंडूची सांगताय धावसंख्या स्थिर आहे तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे मात्र पहिल्या दोन षटकांचा एकंदर आपण विचार केला तर अतिशय दमदार सुरुवात होती चांगली सुरुवात होती तब्बल 19 धावांचा क्रॉस द लाईन थोडं साडव्या बॅटने चेंडूला प्रहार केले चेंडू मिड विकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतो प्रवास करतो एक धाव अर्जित दुसऱ्या धावेचा प्रयत्नात्मक अटकी ठरू शकतो मात्र चेंडू कलेक्ट करतायत गॅदर करता येत नाही एसटी रक्षकाला आणि ज्या ठिकाणी एक धावे तिकडे दोन धावा कन्व्हर्ट केल्या जातात दोन धावाने सांगा धावसंख्या होते ती बिनबाद 40 गोरसी संघ या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतो त्यांना ऑल दी बेस्ट केलं जातं आमचे परम मित्र तालुक्याकडे बुलंद आवाज नेहमीच ज्यांचे एका समालोचन कक्षामध्ये धुमाल असते ज्यांचं नाव आहे सुभाष धुमाल सुभाष धुमाल या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात धन्यवाद सुभाष धुमाल चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नव्हता निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे पुन्हा एकदा गोलंदाज राईट टर्म राऊंडचा मारा करतो फलंदाज थोडासा शपल झाला होता चेंडूला हुक केलं होतं चेंडू डीप स्क्वेअर लेगला एक धावा अर्जित दुसऱ्या धावेचा प्रयत्न खरा फेक आपण पाहतोय थोडीशी अंदाधुंदी फेकी फेकापेकी आपण पाहतोय क्षेत्रक्षणामध्ये काही समन्वय पाहायला मिळत नाहीये आणि ज्या ठिकाणी दोन धावा कंडळ त्या ठिकाणी चार धावा
कन्वर्ट केल्या जातात आणि या चार धावांनी आता जय बजरंग गोरसी या संघाची धाव संख्या होते ती 44 लॉस ऑफ विकेट अँड थर्ड ओवर प्रोग्रेस। दिनेश वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात आता पंजाबकडे गाठ घेतोय। चेंडूला शॉटानं पूल केलं होतं मात्र मिडुकीचं क्षेत्रक्षण थोडंसं खराब क्षेत्रक्षण करतोय। झेल सोडला जातो, जीवदान दिले जात, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय मात्र एकाच चेंडूवर दोन वेळेला जीवदान अशक्य असतं आणि फलंदाज धावचीतरित्या बाद होतोय। 25 वैयक्तिक 25 धावांवर बाद होणारा फलंदाज आपण सुरेज याला पाहिलं। बाद झालेला फलंदाज सुरेज याला आपण पाहिलं। नेक्स्ट फलंदाज तालुका क्रिकेटमधला सर्वात विस्फोटकचा फलंदाज भावेश पवार। बच्चे बच्चों की जबान पर जिसका नाम रहता है। तालुका क्रिकेट मध्ये खरोखर अतिशय उत्कृष्ट फलंदाज है। दिनेश स्ट्राइक रोटेट करतोय। पवन क्रॉस द लाइन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क होत नाही आहे। एक धाव मात्र अर्जित केले जाते। पंच षटक संपल्याचा इशारा करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत भावेश पाटील। मित्र पहिल्या षटकात आपण एकंदरीत विचार की फक्त 9 धावा अर्जित झाले, दुसरे षटक अतिशय महागडं। गिरीश याचं आपण पाहिलं होतं तब्बल 29 धावा, त्यानंतर दिनेश यांनी उत्तम कामगिरी केली होती फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या। आणि बघूया अंतिम षटक कुठला गोलंदाज आता आलतोय। शेवटचा अखेरचा निर्माणीचा डावाचा पारीचा इनिंगचा आणि शेवटचा गोलंदाज सोनई वडनुगरे संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज, भरवशाचा गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज संख्या 46 आहे धीरज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने अंतिम षटकात आला तो धीरज पंचाकडे गाठ घेतो। राईट टर्म ओवरचा मारा करतो, स्ट्राइक रोटेट करतो। पवन तीन षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 46। आणि पहिलाच चेंडू अतिशय खराब चेंडू, पंच वाईटचा इशारा करते का अवांतर धावी, अवांतर धावी संघात धावसंख्या होती ती 47 47 लॉस ऑफ वन विकेट अँड लास्ट ओवर प्रोग्रेस। आता मात्र एक सुंदर फेक होती, अतिशय चांगला चेंडू आपण पहिला पडल्यानंतर बीट झाला होता फलंदाज, थोडीशी एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू होता। चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातो। एक धाव अर्जित करतोय पवन। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती भावेशला। डावखुरा फलंदाज आहे, चांगली एबडी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे। नेहमीच आपलं जे अकाउंट आहे चौकार घेऊ षटकारनं ओपन करतोय। बघूया अजूनही मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी भावेशला आहे। संघाची धावसंख्या मात्र एक धावीने पुढे सरकते, धावसंख्या होती ती 48। धीरज पंचांकडे गाड घेतो, आयटम राऊंडचा मारा करतोय। आता मात्र सुंदर फेकूती ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू जागेवरून मारण्याचा प्रयत्न पडल्याने थोडासा खाली राहतोय, मात्र बॅटची कडी घेऊन चेंडू खाली राहतोय। कुठल्या प्रकारचे धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता। एक सुंदर गोलंदाज आतापर्यंत हातालतोय धीरज।
तीन चेंडूंचा खेळ झालेला, तीन चेंडू टाकून झाले, फक्त आणि फक्त दोनच धावा आतापर्यंत दिले त्या धीरजाने। मिसस्टँडिंग स्ट्रोक आहे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बघूया। व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, बिग विकेट, बड़ी मछली जाल में। अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी असावा। डक शून्य या धावसंख्येवर बाद होणार फलंदाज भावेश आहे, याला आपण पाहिलं। नेक्स्ट फलंदाज जातोय गोरसिया संघाचा, कोण गेला रे बंधू, पुन्हा एकदा गोलंदाज उंचा मार्ग बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय। अतिशय सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू आणि खरोखर अंतिम षटकात आपण विचार केला तर अतिशय लेंथ लाईनची आणि अतिशय अप्रतिम गोलंदाजी, लेंथ लाईनची गोलंदाजी आपण पाहतोय। धीरजद्वारा धावांना लगाम बसतोय, अंतिम षटकारामध्ये उत्तम गोलंदाजी या ठिकाणी पाहिलीत। फलंदाज थोडासा शपला झाला होता, अतिशय सुंदर चेंडूची सांगता आपण पाहिलो, बीट होतो पुन्हा एकदा पवन। बारा चेंडूमध्ये पवन फक्त आणि फक्त 15 धावा संघासाठी अर्जित करतोय, मात्र उत्तम कामगिरी केली होती सूरज याने, 25 धावा अर्जित केली होती। पहिल्या षटकारामध्ये आपण एकंदरीत विचार केला फक्त आणि फक्त 9 धावा, मात्र दुसरं जे षटक आता गिरीश याने थोडंसं अतिशय मागडं षटक आता आलं होतं, तब्बल 29 धावा। त्यानंतर दिनेश याने अतिशय सूर्य गोलंदाजी केली होती, फक्त 8 धावा अर्जित केल्या होत्या, मात्र त्यानंतर अंतिम षटक आता धीरज याने अतिशय अप्रतिम गोलंदाजी, फक्त आणि फक्त 2 धावा आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला होता भावेश याला। नाणे बिसाडी याचे सरवली या संघाचा संगणक आपण नाणेबिसाडी याचा आहे, आणि स्वराज्य कशेडी या संघाचा संगणक आपण नाणेबिसाडी याचा आहे, आणि दोन्ही संघाने एक विनंतीशील आपण प्रथम नाणे पुकवण्यापूर्वी आयोगाची संपर्क साधायचा आहे। चार षटकांची अंती धावसंख्या होती ती 48 आणि विजयाचं जे लक्ष आहे ते 49 धावांचं प्रति षटकात आपण विचार केला, 12.25 ची सरासरी आहे, आणि आव्हान कशा प्रकारचं पेलवता येतं का बघूया, कशा प्रकारची गोलंदाजी होती, कशा प्रकारची फलंदाजी होतं याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतं माझे परममित्र तालुका क्रीडक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ वेळे, वेळेगावचा बुलंद आवाज, ओ टू जेवण। धन्यवाद मोहन भोईर। मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात, प्रथमच व्हेले गावामध्ये रबर बॉल स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे। गावदेवी क्रिकेट क्लब व्हेले यांच्या वतीनं गावदेवी चषक 2018 सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, आणि खास स्पेशली जे निष्णात पंच आहेत सागाव डोंबिवलीतून रमेश म्हात्रे यांनी या स्पर्धेला बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत। रमेश म्हात्रे आपलं आणि आपल्या परिवाराचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। सामना आपण पाहतोय जय बजरंग गोरसे यांनी सुनवाई वडूनगर या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना एकंदरीत 48 धावा कुठल्या होत्या चार षटकांच्या समाप्तीनंतर। जय बजरंग गोरसे या संघाने यांनी सुनवाई वडूनगर या संघाला जे लक्ष ठेवलेले आहे ते तब्बल 49 धावांचं। बॅक टू द क्रिकेट नाव सामन्याकडे आपण वळूया। सलामीची जोडी खेळपट्टीवर भावेश यांनी खेळण्यासाठी, खेळपट्टीवर फलंदाज आहे प्रशांत, ही सलामीची जोडी आहे। फ्रंट लाईन गोलंदाज आघाडीचा गोलंदाज येतोय जय बजरंग गोरसे या संघाचा, सरवली स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि स्वराज्य कशेली संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय।
स्वराज्य कशेली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. सरवली संघाचा संघनायक आपण ताबडतोब यायचं आहे. सरवली स्पोर्ट्स संघाचा संघनायक जय हनुमान सरवली. जय हनुमान सरवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय येथेच सांगायचा आहे. आघाडीचा गोलंदाज येतोय सूरज. भावेश स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक यांना प्रशांत. ही सलामीची जोडी आहे. चेंडू डावेश त्यांच्या बाहेर वळतोय आणि पंच भावेश पाटील यांचा इशारा होतोय व्हाईट बॉलचा. दिशाहीन चेंडू होता. आउटसाइड द लेग स्टंप असा चेंडू आता आला होता. पहिलाच चेंडू दिशाहीन चेंडू. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येचा अकाउंट ओपन होते. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. चेंडू अनपेक्षित उचली घेतलेली आहे आणि पंच पुन्हा एकदा इशारा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते दोन. दोन्ही एक्स्ट्रा ज्या रूपाने धावा आलेल्या आहेत त्या सुनाई वडून ओगुर आहे संघाला. सूरज राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी जाऊन चेंडू पडतोय. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज गत्या दोन धाव पूर्ण करतोय. भावेश वैयक्तिक खातं खोलतोय आणि सोनुआई वरुण अवघड संघाची धावसंख्या होते बिनबाद चार. 49 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय सोनुआई वरुण अवघड या संघाला. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन. सुंदर असे मैदान आहे गावदेवी क्रीडानगरी व्हेले. बाजूलाच पर्वत डोंगरांची कुशीमध्ये वसलेली क्रीडानगरी आहे. चेंडूला पुढे येऊन स्टेपाडून खेळलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी चौकार. चौकार निश्चित धावसंख्या वाढते 8. चांगली सुरुवात आहे. पाहतोय आपण सोनुआई वडून अवघड संघाकडून. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. फलंदाज प्रशांत. प्रशांत नॉन स्ट्राईक घेणला आणि स्ट्राईकला भावेश. भावेश वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला शफल होऊन खेळलेला आहे. चेंडू फाईन लेग डीप मध्ये जातोय. चांगला प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा मात्र रोखू शकत नाही चौकार. आणि चौकारणीशी धावसंख्या वेगाने भरारी घेते 12. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेल्या. पहिल्या षटकामध्ये नेट टू नेट फाईट टीट फोर टॅट जशाच तसं उत्तर देताना आपण पाहतोय सोनुआई वडून अवघड या संघाला. ईट का जेव्हा पत्थर से दिया जा रहा है सोनुआई वडून अवघड संघाकडून. क्रिकेटमध्ये कोणताच कधीच हॉट फेवरेट संघ नसतो. याचं कारण म्हणजे आपण बघितलं मागच्या सीझनमध्ये जी टेनिस बॉलची स्पर्धा झाली होती खास करून बादशाह निर्माण केली होती आणि दबदबा कायम ठेवला होता तो जय बजरंग गोरसे या संघाने. मात्र ही रबर बॉल स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहतो कुठलाच संघ कधीच आउट फेवरेट संघ नव्हता कारण चांगल्या चांगल्या बलाढ्य संघाने या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलेलं आहे. मोठापटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू अडवण्यामध्ये शैल्य. मात्र एक रिस्की सिंगल चोरटी धाव पूर्ण करतायत. पंच काय इशारा करतायत मला तर ते बॅटने ही धाव आलेली आहे. धावा येऊत कशा येऊत धावा येणे महत्वाचं आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या
13 बिनबाद 13 नन फॉर 13 सोनाई वडनोगर। प्रशांत पहिल्यांदा स्ट्राइक वर येतोय। सूरज चेंडूला कॉपी बुक स्टाइल ने खेळलेला कलात्मक पद्धतीने, चांगले क्षेत्ररक्षण मात्र अतिशय वेगाने दोन धावा पूर्ण केल्या। चपल रनिंग मिड विकेट ओवर थ्रो होतोय, फलस्वरूप तिसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे। 3 धावसंख्येने ही धावसंख्या वेगाने पुढे सरकते। 16 चांगली सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय। चांगली भरारी घेतलेली आहे ती सोनाई वडून ओगरे संघाने। पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सूरज, राईट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। साफ चकित झालेल्या स्विंग मध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। बिनबाद 16 अशी चांगली धडाकेबाद सुरुवात आहे ती सोनाई वडून ओगरे संघाची। एकोणपन्नास धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे ती सोनाई वडून ओगरे संघाची। अजून तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे, एक्सपर्ट स्कोर नाही मात्र माहिती पुरवताना 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे सोनाई वडून ओगरे संघाला। भावेश पवार येतोय दुसरे षटक घेऊन, डावखुरा गोलंदाज आहे। पुढे येऊन स्टेप अडून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही। एक्सप्रेस डिलिव्हरी, तेच तर्रार चेंडू टाकला होता आणि त्यावर साप चकित होते वेगामध्ये फलंदाज प्रशांत। बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय, कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे। बिनबाद 16 नन फॉर 16। पुन्हा एकदा भावेश त्याच पद्धतीने चेंडू टाकलेला आहे फलंदाज, मला तर वाटते विक झोन ओळखून हा चेंडू आताला होता तो भावेश पवार याने। धाव संख्येला आता मात्र खील बसलेले, धावा या धाव पलकावर कायम आहेत। बिनबाद 16 चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय वेगाने दोन धाव पूर्ण केलेले आहेत। चपल रनिंग मिडन विकेट, दोघांमध्ये येस नो जा इशारा बघायला मिळेल, कॉलिंग बघायला मिळेल धाव घेण्यासाठी, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात। यस नो वेट आणि दोन धावा कंप्लीट, धावसंख्या वाढते 18 विदाउट लॉस सोनाई वडून ओगर। भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेले आहे, खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज प्रशांत। दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, प्रशांत असे एक महान फलंदाज आहे। रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा। अंपायर जज इज वेल जज, बघूया पंच एकमेकाशी डिस्कस करतायत। पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे। धावसंख्या वाढते 19, भावेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट। चेंडूला बघूया, हलक्यात आता ड्राईव्ह केल्या, पहिली धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दोन धावा अतिशय चपलाईने पूर्ण केलेल्या आहेत। चपल रनिंग मिडन द विकेट, धावसंख्या वाढते 21 नन फॉर 21 सोनवाई वडून ओगर। अजून तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। दोन्ही संघाने इथून समान संधी आहे, दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत ज्या स्पर्धा झालेल्या आहेत, 5 ते 6 स्पर्धा मला तरी असेल भिवंडी तालुक्यातील ही रबर बॉल स्पर्धा। भावेश पवार छपलवून खेळलेला आहे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगला प्रयत्न, एका हाताने चेंडू अडवलेला आहे, निश्चितच आपल्या संघासाठी काही धावा वाचवतोय। दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत, बंधू यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। दोन धावा पूर्ण होत आहेत, धावसंख्या वाढते 23। निश्चितच आपल्या संघासाठी त्या क्षेत्ररक्षकाने तब्बल 4 धावा वाचवल्या आहेत आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव ही खूप महत्वाची असते। आपण बघितले एका संघ धावेने संघ पराभूत होताना
एका धावीने संघ जिंकताना देखील बघितलेले. पुन्हा एकदा भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेले आहे. खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज प्रशांत. चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. चौकारणीची धावसंख्या वेगाने भरारी घेते. 27 धावा धावपलकावर दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. समान संधी आहे. 50-50 चान्सेस. अजूनही पिक्चर क्लिअर झालेलं नाही. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मी अगोदर सांगितलं होतं टेनिस बॉलच्या ज्या स्पर्धा झाल्या मागच्या हंगामामध्ये त्यामध्ये खरोखर दादागिरी होती ती जय बजरंग गोरसई या संघाची आणि रबर बॉल जी स्पर्धा आहे त्यामध्ये मात्र कुठलाही संघ हॉट फेवरेट संघ नसतो. याचं कारण म्हणजे रबर बॉल आणि टेनिस बॉल यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण बलाढ्य संघांना या स्पर्धेमधून चारी मुंड्या चित होताना बघितलेलं आहे आणि संघर्ष करताना दिसतोय जय बजरंग गोरसे या संघ. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. सत्तावीस धावांची वेगवान भागीदारी झालेली आहे. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष म्हणजे दोन षटक शेष आहे. त्यांनी जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. वेले संदर्भात सहकार्य करायचं प्लीज दोन्ही संघांना मी विनंती करते. चेंडूला अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र धाव चोटी धाव घेण्याच्या नादामध्ये धावची बाद होते. भावेश पहिला फलंदाज बाद होते सोनवाई वडून वगैरे संघाचा. 27 या धावसंख्येवर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. दिनेश येते नवीन फलंदाज. पवन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज. स्ट्रायकरला प्रशांत. सलामीवीर. उलटा चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू बघूया पंचांचा काय इशारा ते. जबरदस्त आउटस्टँडिंग एफर्ट्स बघायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. बघूया पंच अजूनही मला वाटते डिसिजन पेंडिंग मध्ये. प्रेक्षक आहेत तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या वाढते 30. अजून जिंकण्यासाठी तब्बल 19 धावांची आवश्यकता आणि 10 चेंडू मला वाटते शेष आहेत. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. अतिशय रंगतदार आणि चुरशीची लढत आपण दोन संघांमध्ये पाहतोय. क्रिकेट आहे. जो जिता वही सिकंदर. चेंडू पडल्यानंतर किंचितसा बाहेर वळतोय उजव्या इष्टेंच्या. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. फलंदाज मात्र स्टंपिंग बाद झालेला आहे आणि पंचांनी इशारा केलेला व्हाईट बॉलचा. दुसरा फलंदाज बाद होते. धावसंख्या आहे धावपलकावर 2-31. जिंकण्यासाठी अजून तब्बल 10 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 चान्सेस. अजूनही सामना संपलेला नाही. बाद झालेला फलंदाज दिनेश बाद झालेला आहे. चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर ट्रंड झाला होता उजव्या इष्टेंच्या बाहेर. मात्र इष्टी रक्षक दक्ष होता आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. दिनेश याला स्टंपिंगच्या रूपाने बाद व्हावं लागलेलं आहे. दुसरा फलंदाज बाद होतो. पहिला फलंदाज भावेश त्यानंतर दुसरा फलंदाज दिनेश हा बाद झालेला आहे. धीरज येते नवीन फलंदाज.
दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी बरोबर 18 धावांची आवश्यकता आहे. वेली संदर्भात सहकार्य करायचं प्लीज. चेंडूला जागेवरूनच फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, डाव्या एस्टेनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा ते व्हाइट बॉल. अवांतर धाव मिळते. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स टू नीड. वडुनवकर उडापटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. काही पे निघायवर काही पे निशाणा. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. रो मार्शक लढत प्रेक्षकांना बघायला मिळते. चेंडू डाव्या इष्टेंच्या बाहेर वळणारा चेंडू, पंचांचा इशारा ते व्हाइट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. पावसाच्या सरी कोसळताना 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये मात्र चुरस अजूनही कायम आहे. रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. प्रेक्षकांच्या दृष्टीने एक आठीतटीची लढत. गोलंदाज पुन्हा एकदा पवन बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज झाले. फलंदाज धीरज. दिशा इन चेंडू, पुन्हा एकदा इशारा येतो पंचांचा व्हाइट बॉलचा. एक्स्ट्राची मदत. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला फुल अँड पॉवरफुल गेलेलं आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाते. यू 6 मॅक्झिमम टावरिंग यू 6 बाय बॅट्समन धीरज. धावसंख्या वेगाने भरारी घेते. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा धावपलकावर आहेत. 8 चेंडू आणि 9 धावा. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितता खेळ म्हटलं जाते. मी अगोदरच आपणासमोर घोषित केलं होतं की टेनिस बॉलमध्ये मात्र बादशाह कायम होते. मागच्या हंगामामध्ये आपण बघितली ती जय बजरंग गोरसई या संघाच्या. रबर बॉल स्पर्धामध्ये मी अगोदरच घोषित केलं होतं की कोणताच संघ हॉट फेवरेट संघ नसतोय. आणि त्यात प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहतोय. संघर्ष करताना आपण पाहतोय जय बजरंग गोरसई या संघाला. गोलंदाज पवन पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धीरज धावची बाद होतोय. तिसरा फलंदाज बॅक टू द डग आउट. सोनू आई वडून अवघर. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू आणि 8 धावा. मला वाटतं 2 दिवसामधली सर्वात रोमहर्षक लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ संघर्ष करताना दिसतात. मात्र एक सोपं समीकरण आहे. 7 चेंडू 8 धावा. पावसाच्या जोरदार सरी आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना सर्व क्रिकेटर्स, त्याचबरोबर सर्व क्रीडारसिक, युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या मी सर्व क्रीडारसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी क्रिकेट क्लब वेले यांच्या वतीनं गावदेवी चषक 2018 रबर बॉल स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेटचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून बघायला मिळते. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन. जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये पाहतोय. प्रशांत स्ट्राईक करत आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर घनश्याम आहे. घनश्याम स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत. चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत. 41 3 गड्यांच्या मोबदल्यात सोनूआई वडून अवघर या संघाच्या. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. दोन्ही संघांचं मी खूप खूप कौतुक करेन. मात्र एक लक्षात घ्यायचं, या स्पर्धेची नियमावली आहे चेसिंग कंपल्सरी.
सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आठ धावांची आवश्यकता आहे. जय हनुमान सरवली आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. जय हनुमान सरवली निवा पाटील आणि आपली ऑफिशियल जी नोंद आहे ती देखील करायची आहे. शेवटचा अंतिम निर्णायक षटक सामन्याचा क्रुशियल मोमेंट्स आहे. बघूया सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आठ धावांची आवश्यकता आहे. सिक्स बॉल्स टू गो एट रन्स टू नीड सोनू आई वडून अवघर. आता मात्र साफ दबाव असणार आहे फलंदाजांवर, साफ दबाव असणार आहे गोलंदाज क्षेत्ररक्षकांवर, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांवर. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आठ धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतोय राहुल. चेंडूला ऑन द अप ड्राइव्ह केलेला आहे, पहिली धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि फलंदाज धावची बाद होते प्रशांत. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये प्रशांत याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पुन्हा एकदा सामना एक रोमांचक अवस्थेमध्ये आपण पाहतोय. पाच चेंडू शेष आहेत आणि सात धावांची आवश्यकता आहे. चौथा फलंदाज आता तंबूमध्ये परतलेला आहे सोनू आई वडून वगैरे संघाचा. राजेश येतो नवीन फलंदाज. आतापर्यंत चारही फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत आणि सर्वात जास्त धावचीत होणारे फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज या देशाचे आहेत, त्याचबरोबर पाकिस्तान. आपण बघितलेले असतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने. तर सर्वात जास्त बाद होणारा फलंदाज इंजमा मुलाक आहे रनआउटच्या रूपाने पाकिस्तानचा. तर आता मात्र पाच चेंडू शेष आहेत आणि सात धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू सात धावा, चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेची नियमावली आहे. चेसिंग कंपल्सरी दिलो की धडकने तेज करने वाला है मुकाबला चलता हुआ. मात्र सामना जिंकल्यानंतर कुठल्याही संघाच्या पाठीराख्याने मैदानामध्ये जायचं नाही. सेलिब्रेशन आपण सीमारेषेच्या बाहेरच करायचं आहे, एक स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. पाच चेंडू सात धावा, गोलंदाज राहुल सामना करण्यासाठी सज्ज होते. राजेश फुलटा चेंडू, चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार आता मात्र जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. चार चेंडूंचा खेळ शेष आहे आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघकर्णाने संपर्क साधायचा आहे आणि ह्याच बरोबर सोनू आई वडून अवघर हा संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक जय बजरंग गोरसई, हार्ड लक भावेश हरेश सुरेश पवन. दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. स्वराज्य कशेली आणि जय हनुमान सरवली. मी विशेष करून प्रशंसा करणारे सोनू आई वडून अवघर या संघाची आणि तसेच जय बजरंग गोरसई संघाची देखील प्रशंसा करणाऱ्या अतिशय सनसनाटी लढत प्रेक्षकांना बघायला मिळाली. मैदानाचा ताबा सोडायचा आपण प्लीज दोन्ही संघाला मी विनंती करतोय. आणि जय हनुमान सरवली संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया उल्हासनगर येथील एक सुमधुर आवाज मानेरे गावचा सुपुत्र आहे राहुल भैर.